समाज, दैनिक समाज, एसएससी परीक्षेचा निकाल। तू आहेस होय? जी सरकार। मला वाटलं पेपर वाला। अहो हवा साहेब, सरकार पेपर तरी बघा। अहो आपल्या मिराकाचा फोटो, चपुलाला फोटो। बघू बघू बघू। अरे वा वा वा, मीरा शिवराम पाटील जिल्ह्यात पहिली। अरे वा 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 वा, हो ऐकलत का? काय हो? अहो आपली मीरा जिल्ह्यात पहिली आली आहे। काय सांगता? बघा बघा। अरे अमृता, बघत काय उभा राहिलाय? चा पेढे घेऊन ये आधी। अहो आता डब्बल पेढे द्यायला हवं। देवी का बाबा, आता आणखी एक चांगली बातमी सांगितली तर काय दिसेल तुम्ही मला? अरे आधी बातमी तरी सांगशील की नाही? अहो आपला अमर दादा वकिलाच्या परीक्षेत पास झालं। अहो हे बघा, हे काय कोल्हापूरला चिठ्ठी दिली बघा। अरे गधड्या, मग हे आधी नाही का सांगायचं? अहो सांगणारच होतो, पण मीरा का परीक्षेत पास झाल्याच्या आनंदामध्ये माझं कुणीच ऐकून घ्यायला तयार नाही। वा 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 वा, अहो तुमचा मुलगा पास झाला, माझं स्वप्न खरं ठरलं। हे चांगले 5 किलो पेढे घेऊन ये। जी सरकार। वा वा, तुम्ही कुठे निघालात? अहो मीराचं अभिनंदन करून येतो आणि अमर पास झाल्याची बातमीही सांगतो। आबा शाबास पुरी, बापाचं नाव काढलंस। हे पेढे घे। सरकार, मला स्वप्नात वाटलं नव्हतं पोरगी पहिली येईल म्हणून। आबा, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मागा आहे म्हणून हा दिवस दिसला मला। हा मग पुढे काय करायचं ठरवलंयस? आबा, डीएड करावं म्हणते मी। चकास, मग कोल्हापूरच्या ट्रेनिंग कॉलेजचा प्रिन्सिपल माझा मित्रच आहे, तुमची इच्छा असली तर त्याला भेटून येईन। मग ते छानच झालं आबा, ट्रेनिंग झालं कुठल्या तरी खेड्या शिक्षिका म्हणून नोकरी करावी अशीच इच्छा आहे माझी। वा, पण पाटील, मुलीला शिक्षणासाठी दूर ठेवण्याची इच्छा आहे ना तुमची? सरकार, तुम्ही आणि पोरगी काय ठरवाल ते सगळं मंजूर आहे मला। चला आजच निघतो कोल्हापूरला। अरे हो, आणखी एक आनंदाची बातमी सांगायची राहिलीस, आमचा अमर वकिली पास झाला। आबा जाक, म्हणजे छोटं सरकार बी आता वकील झालं म्हणा की। वकील साहेब झोपले नाहीत वाटतं अजून? एका गुन्हेगारांनी झोप उडवली आहे आमची। त्याच्यावर फिर्याद करायच्या विचारात आहोत आम्ही। हो का? वकील झाल्याबरोबर फिर्यादही करायला सुरुवात केली वाटतं वकील साहेबांनी? मग काय करणार, वकिलाची फी चुकल्यावर दुसरं काय करणार? कोणी चुकवली फी? अरे वा वा वा, विसरलीस वाटत, परीक्षा झाल्यानंतर माझं कर्ज व्याजासकट परत करीन असं कबूल केलं होतस तू? हो, व्याजासहितच का? चक्रवाढ व्याजासहित तुमचं मुद्दल परत करायचं ठरवलंय आता ना? वा वा वा, आम्ही काय घ्यायलाच बसलोय आता नाही, अजून 6 महिन्यांनी। अरे बापरे, 6 महिन्यांनी? हे बघ, याला काय अर्थ नाही हा। पण मी तर काय करू, ते का माझ्या हाती थोडस आहे। मग कोणाच्या हाती आहे? परमेश्वराच्या। अच्छा, म्हणजे तुम्हाला इतकं कसं कळत नाही हो? आता आम्हाला नाही समजत, तू समजावून सांग। अरे अरे अरे, आज एवढे दुपारचे? तुम्हालाच न्यायला आलोय। मला? मीरा बरी आहे ना? वय तर, तिनंच बोलवलंय तुम्हाला का जेवायला? पण आज वाड्यावर कोणीच नाहीये। आबा कोल्हापूरला गेलेत, मा आणि प्रताप बाळ ही इंग्रजांच्याकडे गेलेत बारशाला। मग आता ती तर तिकडे सगळी तयारी करून बसली,
मग असं करतो, मी तिकडे जेवण घेऊन येतो. थांबा काका, मी तिथे तुमच्या बरोबर. पर वाड्यावर तर कुणी भी नाही आणि सरकारांची परवानगी. अहो परवानगी घ्यावी लागते परक्यांकडे जाताना. मला तुमचं घर परकक आहे. थांबा मी आले. बघितलं ना बाबा, मी म्हणाले होते की नाही जय नक्की येणार म्हणून. अग तुझ्या प्रेमा खातर आली, नाहीतर आज वाड्यावर कुणी सुद्धा नव्हतं. बरी आहेस ना, कधी एकदा तुला पाहिन असं झालं म्हटलं बघूया तरी. इतक्या घाईने बोलवलंयस, काय असं खास जेवायला केलं असते? साधच आहे. काय मीरा हे? अगं तुझ्या हातचं मला काहीही चालेल. हे पुरेनो, आधी जेवून घ्या आणि मग बसा गप्पा मारत. काय ग मीरा, आज एकाकी कसा बेत ऐकला? एकाएकी म्हटलं कोणत्याही गोष्टीला कारण असतं पाहिजे साहेब. कारण कसलं ग? छान म्हटलं असल्या गोष्टी लपून लपवता येत नाही. एक गोष्ट कळली बरं का आम्हाला? तुझ्यापासून काय लपवायचं मीरा? खरे सांगूचे मला खूप आनंद झालाय. इतका जय, तुझ्या डोळ्यात पाणी, काही चुकलं का? नाही ग, लहानपणी खूप आवडायची मला कोळंबी, हल्ली तीच खावीशी वाटते. पण कुठे मिळतच नव्हती. हो अमृताने सांगितलं होतं मला, म्हणाला वहिनी साहेबांनी कोळंबीचे डोहाळे लागले. छान आहेत नाही? हो बाबांनी खास वेंगुर्ल्याहून आणले. बाबांनी? अगं काय मीरा हे, बाबांना कशाला त्रास दिलास? त्यात कसला आलाय त्रास? आपल्या लेकीसाठी एवढं नको करायला. मीरा जय, तू आणि मी दोन आहोत का ग? मीरा काय तुझी दशा, बघवत नाही. काय झालं? आणि काय व्हायचं राहिले? अमरनं हातोहात लुटली आणि चघळून चोथा झाल्यावर चिप्पाडागत फेकून दिली. बंडू शेटे तोंड सांभाळून बोला नाहीतर. अगं मी तोंड सांभाळीन ग, पण गावचं तोंड कोण धरणार? समजा गाव हेच बॉम्ब आलते. गाव काय बोलते ते चांगलंच ठोक आहे मला, तुम्ही सांगण्याची गरज नाही. अगं रस्त्यावर पडलेली आधीली तू, कुणी बी उचलावीन खिशात घालावी कोण विचारणार आहे? इतक्या दिवस तुला पाठीशी घातला आणि तू जा ताटात असं गरड ओकतोस वगैरे किडकिया. सरकार सरकार मारायचा काही संबंध नाही. सरकार कोणता तिथं काय संबंध? काय संबंध? संबंध काय? भैया माझ्या आबरूला हात घालतोस आणि पुन्हा विचारतोस काय संबंध म्हणून? सरकार मारू नका, सरकार मारू नका. सरकार तू तू झाली सरकार सरकार. मला फार उशिरा कळला, साप पाळायचा नसतो ठेवायचा. सोडा सरकार, सोडा सरकार, मार नका. झालं तेवढं पुष्कळ झालं. पंड्या पंड्या, आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून जायचं. पुन्हा वेशीत दिसलास तर बंदुकीच्या गोळीने उडवेन. चला
तू आज वट पौर्णिमा म्हटलं आपणही व्रत करावं, पण मेरा ठाऊक आहे मला सात जन्मी तोच पती मिळावा म्हणून हे व्रत फक्त सवाष्णीनं करायचं असतं, आणि तरीही हे व्रत तू जय एक सांगू रागावणार नाहीस ना, तुझ्यावर राग धरून कसं शक्य आहे मला? जय स्त्री एकदाच आणि एकालाच आपला पती मानते, याचा अर्थ तू नाही जय, माझ्यावर विश्वास ठेव, तुझ्या मार्गात मी आड येणार नाही, तुझ्या सुखातही विष घालवणार नाही, पण माझा एवढा अधिकार तू हिरावून घेऊ नकोस। मीरा थांब, मीरा मीरा मी माझं व्रत तुला देते। होय मीरा या जन्मी मी तुझ्यावर खूप अन्याय केलाय ग, पण पुढल्या जन्मी मी तो होऊ देणार नाही। जे तुझा अमर मी तुला देईन। जे या जन्मी जे तू भोगलंय ते मी पुढल्या जन्मीत मी आनंदाने भोगेन। जय मीरा। जय मीरा।